आजकल अंधश्रद्धा श्रद्धा अविश्वास या सगळ्या विषयी काही प्रश्न निर्माण होतात, ते समजून घेणं जरुरीच आहे। प्रमुख प्रभावापैकी एक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वत्र वाढीला लागलेला आहे। एक प्रकारचे समाजात सामाजिक जाणीव वाढत असून जागतिक एकतेचा विचार ही दृढ होऊ लागलाय। तेव्हा आता अशा परिस्थितीत कोणताच धर्म आधुनिक काळात टिकून राहण्याची शक्यता आहे का नाही असे वाटायला लागलेले आहे। कारण जर नवीन कालानुरूप त्या धर्माने शास्त्रीय दृष्टिकोनास व शास्त्रीय वृत्तीला समाधानकारक उत्तर द्यावे हे शक्य झाले नाही तर त्या धर्मश्रद्धा टिकून राहणे अवघड आहे। प्रत्येक धर्मास या सर्व गोष्टीचा उच्च एस्पिरेशन प्राधान्यता द्यावी लागते। तसे जागतिक एकता भावनेला पुष्टी देणे जरुरीचे असते। एक सर्वसाधारण असा मतप्रवाह आहे की विज्ञान कल्पनेला धर्माचा तसा विरोध असतो। धर्म डॉगमॅटिक विश्वास श्रद्धा प्रदान असतो तर विज्ञान हे अधिक व्यापक स्तरावरील नियंत्रणाबद्दल म्हणजे इम्पिरिकल ज्ञानावर आधारित आहे। एखादा अधिकारी व्यक्तीच्या मनावर विज्ञान अवलंबून असते, म्हणजे तुमचा गुरु किती मोठा आहे, तो परमहंस आहे का भगवान आहे का आणि महायोगी आहे का आणि कोण आहे, याचा विज्ञानाच्या निष्कर्षावर काही प्रभाव नाही पडत। त्याचा प्रभाव निवेदनात्मक घटक पुराव्यावर अवलंबून असतो। हे कोणी जाणकार त्याचे मूल्यमापन करू शकेल? विज्ञान कोणते अडथळे किंवा विचारावरील विचार स्वातंत्र्यावरील बंधने स्वीकारत नाही, तसेच चिकित्सा संशोधकाशी तितकेच महत्व देते। नवे ज्ञान नवे अनुभव याचे स्वागत विज्ञान नेहमी करत असते। खरा वैज्ञानिक म्हणजे डॉगमॅटिझम कोणत्याही अंध विश्वासावर तो अवलंबून नसतो। अंधविश्वासाचा आधार किंवा आश्रय वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा बुद्धिवादी माणूस घेत नाही, पण तो सर्व बाजूने चौकस व चिकित्सक दृष्टी ठेवतो। बाबा वाक्य प्रमाणम किंवा थोरांचे उद्गार अनुभव वचने याचे धर्मात प्रधान वैशिष्ट्य राहते। शिवाय आपल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाची सार्वत्रिक यांचा प्रभाव पडतो। वैज्ञानिक प्रगतीसाठी राष्ट्रसीमेच्या मर्यादा भौगोलिक प्रदेशाच्या मर्यादा राहत नाहीत। वैज्ञानिक आपल्या सहकारी वैज्ञानिकांच्या मध्ये वैचारिक देवघेव करीत राहतात। इतर क्षेत्रात मात्र गुप्तता ही शास्त्रीय ज्ञान विकासाच्या विरुद्ध असते असे दिसते। प्रत्येक धर्म मग तो कोणताही असो त्याचा असा दावा असतो की धर्मवचने धार्मिक ग्रंथ त्यातील शब्द निशब्द हा सत्यच आहे, तसेच त्या तोडीचे दुसरे कोणते लिखाण नाही असे तो समजत असतो। म्हणून हे सारे लिखित वाङ्मय वादातीत आहे असे मानतो। काही ग्रंथातून असे लिखाण आढळते की जे राष्ट्रवैज्ञानिक व शास्त्रीय कल्पनांच्या संदर्भात विसंगत वाटते अशा या विसंगती वादाचे विषय ठरतात। आंतरिक अनुभव मानणाऱ्या व्यक्ती फारच आग्रही व हटवादीही राहतात। नवी मते स्वीकारण्याची त्यांची तयारी असत नाही। धार्मिक विश्वास हा शास्त्रीय सिद्धांत विचारापेक्षा अधिक प्रमाणात सापेक्ष असू शकतो हे आपल्या लक्षात येत नाही। तेव्हा शास्त्र क्षेत्रातील व्यक्तीप्रमाणे धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीने एखादे विधान करताना मनाशी पक्के जाणले पाहिजे की त्याचे विधान म्हणजे काही अंतिम सत्य स्पष्ट करणारे ठरू शकत नाही। पुष्कळचे धार्मिक बाबीबद्दलचे मतप्रदर्शन हे धर्मग्रंथात मांडण्यात आलेले असते। ते शब्दसा घ्यायचे नसते पण धर्माची चिकित्सा करायची नाही, धर्मग्रंथांची चिकित्सा करायची नाही अशी काही धार्मिक श्रद्धा बाळगणाऱ्यांची भूमिका असते। तर विज्ञान कल्पना व त्यात फारच तफावत त्यावेळेला आढळून येते। म्हणजे उदाहरणार्थ स्वर्ग लोकाची कल्पना विचारात घ्या। जर शब्दशः त्यात तशा कल्पना घेतल्या तर विज्ञान कल्पना व त्यात तफावत निश्चितच आहे। म्हणून धर्म जाणणाऱ्या अधिकारी व्यक्ती धर्मग्रंथाबद्दल विसंवाद करणाऱ्या सर्व कल्पनांचा व तशा प्रयत्नांचा नेहमीच निषेध करत असतात। 17व्या शतकाच्या सुरुवातीला कोपर्निकसने पृथ्वी संदर्भात पूर्वकल्पनांना मोठा धक्का दिला।
ल्यूथर त्यामुळे खूपच खवळून गेला होता। म्हणजे कोपर्निकसच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वर्ग पृथ्वीभोवती फिरत कधीच नसतो। आणि त्यामुळं या कल्पनेमुळं आणि ज्या वेळेला दुर्बिणीचा शोध लागला त्यावेळी दुर्बिणीतून ग्रह तारका दिसत होते परंतु स्वर्ग दिसत नव्हता, नरक दिसत नव्हता। धर्म ज्या वेळेला पोप महाशयांना दुर्बिणीतून स्वर्ग दाखवा म्हटलं त्यावेळी ते क्षणभर हताशी झाले, परंतु त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या श्रद्धांना तुम्ही दुखवू नका। याप्रमाणे निरनिळे वैज्ञानिक सिद्धांत जसजसे यायला लागले तशी पृथ्वी सूर्याभोवती फिरती हे ठामपणे प्रतिपादण्यात आलं। आता अशा परिस्थितीत पवित्र ग्रंथातील वचनापुढे कोपर्निकसची जागा वरचढ कोण कशी काय मान्य करू शकणार? धार्मिक लोक कधीच करणार नाहीत। पुढे चर्च संस्थेने नियंत्रण परीक्षण मंडळापुढे कडक नियम आचारसंहिता बनवून प्रसारित केले। अर्थात या चर्चच्या हुकमाबळी धर्मकल्पना विरुद्ध लिखाण करणाऱ्या वैज्ञानिक बुद्धिवादी पुस्तकावर बंदी आली। घटस्फोट, भौतिकवादाचा प्रचार, द्वंद्व संघर्ष, आत्महत्या, गर्भपात, गर्भनिरोध, कुटुंबनियोजन अशा गोष्टींना बंदी आली व कडक बंधने धर्माने लादली। धर्माच्या दहशतीचे आणखी उदाहरण देता येईल, विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुखसोयीच्या संदर्भात आहेत। तेव्हा बाळंतपणाच्या प्रसंगी वेदना कमी व्हाव्यात यासाठी भूल दिली जायची तेव्हा असा युक्तिवाद करण्यात येई धार्मिक लोकांच्याकडून की स्त्रीला प्रसूती वेदना झाल्या पाहिजेत ही ईश्वराचीच योजना आहे। प्लेगची साथ आली त्यावेळेला सुद्धा प्लेग हा ही महामारी किंवा कोरोना सारखी महामारी ही ईश्वराचीच देणगी आहे असं जर आम्ही म्हटलं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, ही श्रद्धा चुकीची आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल। हा विकृत आणि काहीसा जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन पुढे मानवाच्या अभ्यासातील क्षेत्रात कलेमध्ये काव्यरचने चित्रकलेत संगीतामध्ये तसेच वाङ्मय लिखाणात दिसून येऊ लागला। ज्ञान संपादनाचे संशोधनाचे विविध मार्ग सुख कल्पना व सर्व दुष्ट असुरी बंधनांचे पिंजरे आहेत अशा भावनेने पाहिले गेले। हे धर्मवादी म्हणणारे लोक ईश्वरास घाबरून असत, ही ईश्वराबद्दलची भीती ही वैज्ञानिक प्रगतीतील एक मोठा प्रतिबिंब अडथळा ठरता। भारतात जेव्हा सती जाण्याच्या प्रथेविरुद्धचा प्रश्न उभा राहिला त्यावेळी परंपरावादी पोथी पुराणातील लिखित आधार अवतरणे देऊ लागले, त्यांना मानवी दुःख जाणवले नाही। अशा साऱ्या गोष्टी जेव्हा घडत जातात तेव्हा ईश्वराबद्दल खरी श्रद्धा नाहीशी झालेली असते, धार्मिक कर्मकांडांचा पगडा वाढलेला असतो व त्याचा अतिरेकी समाजात झालेला असतो, आपली विवेकबुद्धी धर्मकल्पना पुढे बधीर झालेली असते। या परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यावरचा सुधारण्याचा उपाय ठरू शकतो व त्यामुळे बधीरता दूर होण्याची शक्यता असते। म्हणून कोणताही धर्म असो, हिंदू असो, इस्लाम असो, ख्रिश्चन असो, यामध्ये हटवादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या लोकांच्या दृष्टीतून ईश्वर न मानणं हा मोठा अपराध आहे। परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा त्यांना तंत्रज्ञानाचे सर्व प्रगत फायदेही हवे असतात। एका बाजूला विज्ञानाचे फायदेही घ्यायचे आणि एका बाजूला विज्ञानाला नाकारायचं अशी दुटप्पी भूमिका लोकांनी घेऊ नये। धार्मिक मी सुद्धा ईश्वरावर, निसर्गरूपी ईश्वरावर श्रद्धा ठेवणार आहे, पण याचा अर्थ मी स्टीफन हॉकिंग वाचू नये, आईन्स्टाईनचा अभ्यास करू नये, निरनिळ्या प्रगत विज्ञानाचा अभ्यास करू नये असा अजिबात होत नाही। त्यामुळे धार्मिक लोकांनी थोडी उन्मुखता दाखवावी आणि नवीन येणाऱ्या वैज्ञानिक आणि बौद्धिक या विचार प्रणालीचा जरूर विचार करा, त्यामुळे ते अश्रद्धेही ठरत नाहीत आणि श्रद्धेला त्यांच्या कुठलाही धक्का पोहोचायचंही कारण नाही।